जी मराठी वाहिनीवरील मालिका दिल दोस्ती दोबाराच्या भागामध्ये आपल्या मित्रांवर कमी तर मैत्रिणींवर जास्त लक्ष देणारा साहिल, ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करतो तिथेच आपले घर मांडणारा, त्याला आपले सर कामावरून काढतात. तो आपला मार्ग शोधण्यासाठी निघतो, वाटेत त्याला मुक्ता भेटते. ते आपला कुत्रा पळून जातो म्हणून त्याचा पाठलाग करत असतो. साहिल चहा पित असताना टफी त्याच्याकडे उभा राहतो आणि पळून जातो. त्यावरून मुक्ताला वाटतं की तिचा टफी साहिलमुळे पळाला म्हणून ती त्याला शोधायला साहिललाही घेऊन जाते. दोघं टफीमुळे भांडत असताना त्यांची भेट गौरव बरोबर होते. तो चेन बिझनेस करत असतो. ते दोघं त्यालाही आपल्या बरोबर सामील करतात आणि त्याला मुक्ताच्या मालकिनीकडे जाऊन तिला टफी हरवल्याचं कळवायला सांगतो. गौरव टफी हरवल्याचे तिच्या मालकिणीला सांगतो, पण त्याची भाषा मालकिणीला कळत नसल्यामुळे साहिल तिला इंग्रजीमध्ये सांगतो मुक्ताने टफीला हरवून टाकलंय. तिची मालकीण तिला घराबाहेर काढते. ती बाहेर येते आणि तिची भेट आनंदीशी होते. आनंदी मुक्ताला आपल्या घरी घेऊन जाते व गौरव साहिलला त्याच्या घरी घेऊन जातो. तेवढ्यात गौरवच्या घराची बेल वाजते. समोर पप्या टफीला घेऊन उभा असतो. मुक्ताला टफी भेटणार का ह्याची अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी कट्टा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.